अमृता फडणवीस कलेत रमतील की राजकारणात येतील नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं आजच्या भागात मनपूर्वक स्वागत करते आज आपण अत्यंत वेगळ्या व राज्याच्या राजकारणातील अत्यंत महत्त्वाच्या आणि सध्या चर्चेत असलेल्या विषयावर ज्योतिषशास्त्राच्या माध्यमातून विश्लेषण करणार आहोत खर तर राजकारण हा आपला प्रांत नाही मला राजकारणातील फार जास्त कळत देखील नाही मात्र मला पत्रिका कळते आणि ती मी बोलत असते त्यामुळे वेळोवेळी आपण देश आणि राज्याच्या राजकारणातील व्यक्तींशी संबंधित घटना घडामोडींवर ज्योतिषीय दृष्टिकोनातून भाष्य करीत असते सर्वसामान्य जनता आणि ज्योतिष अभ्यासकांसाठी असे विषय खूप महत्त्वाचे असतात आज आपण अशाच एका विषया व्यक्तीच्या पत्रिकेवर बोलणार आहोत ही व्यक्ती आज सक्रिय राजकारणात नाही पण राज्याच्या राजकारणातील एका मोठ्या नेत्याच्या त्या पत्नी आहेत आणि म्हणून त्यांच्याविषयी त्यांच्या राजकीय भविष्य जाणून घेण्याची अनेकांना इच्छा असते आमचे अनेक श्रोते आम्हाला अनेक प्रश्न विचारत असतात असाच एक आलेला प्रश्न म्हणजे अमृता फडणवीस संगीत गायन नोकरी हा त्यांच्या कामाचा एक भाग आहे तरीही त्या सार्वजनिक जी जीवनात एक भूमिका निभावत असतात एकेकाळी त्या मुख्यमंत्री तर सध्या त्या उपमुख्यमंत्र्यांची बायको आहे मात्र त्या राजकारणात आहेत की नाही नसतील तर येतील की नाही समजा आल्याच तर त्या कधी येतील आणि त्या कशी भूमिका निभावतील या संदर्भात अनेक लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत बऱ्याच श्रोत्याकडून असे प्रश्न येत असतात किंबहुना आपल्या चॅनलच्या आपल्या परिवारातील सर्वच सदस्यांना सांगेन की एखाद्या राजकीय किंवा कि सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीबद्दल काही माहिती जाणून घ्यायची असेल तुम्ही तुमच्या मनातील किंवा तुम्हाला माहिती हवे असलेले प्रश्न आम्हाला विचारू शकता तिथे आम्हाला अजून एक संधी मिळते प्रश्न कुंडली देखील अशा वेळेस आम्ही वापर करू शकतो जेणेकरून निष्कर्षापर्यंत लवकर पोहोचता येते आजचा मूळ विषय आहे अमृता फडणवीस त्यांची पत्रिका जेव्हा अभ्यासली तेव्हा लक्षात येतं की पत्रिका अत्यंत वेगळी आहे त्यांचं नाव वेगळं पत्रिका वेगळी त्यांचं आयुष्य जगण्याची पद्धत वेगळी हे सगळं त्यांच्या पत्रिकेत कुठेतरी प्रतिबिंबित होताना दिसतं या पत्रिकेच्या बाबतीत सांगायचं झाल्यास त्यांना आयुष्यात काहीही कधीही सहज मिळालेलं नाही एक सर्वसामान्य भावना असते यांच्याकडे बघितल्यावर असं वाटतं की यांचं जीवन खूप सुंदर आहे त्यांना पूर्णावर्णाचं ताट आयतं मिळालं असेल परंतु पत्रिका पाहिल्यावर आपण हे शंभर टक्के सांगू शकतो की त्यांच्या आयुष्यात एकही गोष्ट सहज अशी घडलेलीच नाही जी पण गोष्ट घडली असेल ती त्यांनी त्यांना हवं तसं आयुष्य जगण्यासाठी घडवली आहे मात्र त्यासाठी त्यांना रोज संघर्ष करावा लागला आहे त्या संघर्षातून त्या उभ्या राहिल्या आणि त्यांनी स्वतःची एक डिग्निटी मेंटेन केली त्यांना हवं ते मिळवलं देखील एकंदरीत पत्रिका छापखान्याच्या बाहेर जाऊन काहीतरी वेगळी दिशा दाखवणारी आहे आणि अशा काही वेगळी वेगळ्या पत्रिका अभ्यासासाठी चॅलेंजिंग म्हणून देखील असतात सर्व ज्योतिषप्रेमी आणि अभ्यासकांसाठी एक परिपूर्ण ज्योतिष पणण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे ज्योतिष महासंमेलन दिनांक अकरा आणि बारा जून दोन हजार तेवीस रोजी पुण्यातल्या पावनभूमीत हॉटेल प्रेसिडेंट प्रभात रोड इथे हे अधिवेशन होत आहे या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी आपल्याला आधी नाव नोंदणी करावी लागेल त्यासाठी शुल्क आहे केवळ अठराशे रुपयांवर आणि विशेष प्रतिनिधी किंवा समिती सदस्य म्हणून नाव नोंदणीसाठी अनुक्रमे एक्केचाळीसशे आणि पंचवीसशे रुपये शुल्क असेल अशा सदस्यांचा होईल मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ आणि स्मृतीचिन्ह देऊन सन्मान सर्वांसाठी असेल चहा नाश्ता भोजन हाय टी मग उशीर कशाला नाईन एट फाईव्ह डबल झिरो नाईन एट सिक्स डबल एट या नंबरवर फोनपे जी पे करून आपली नोंदणी निश्चित करा आणि महाअधिवेशनात सहभागी व्हा नोंदणीसाठी पुन्हा एकदा नंबर सांगते नाईन एट फाईव्ह डबल झिरो नाईन एट सिक्स डबल एट अधिक माहिती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध असेल सर्वप्रथम आपण त्यांची राशी पाहतो सिंह ही त्यांची रास आहे अर्थातच स्वातंत्र्यप्रिय धडाडी अंगात भिनलेले स्वयं निर्णय घेण्याची क्षमता निर्णय घेतल्यानंतर संघर्ष करून त्या निर्णयात यश काढण्याची त्यांच्यात आहे त्यांच्या राशीत जेव्हा आपण पाहतो तेव्हा चंद्र हा त्यांच्या दोन पापग्रहांच्या कर्तरीत सापडला आहे याला आपण पाप कर्तरी योग म्हणतो अनेक वेळा चंद्र ज्या राशीत आहे त्याच्या मागील राशीत एक पापग्रह आणि पुढच्या राशीत एक पापग्रह येतो तेव्हा देखील एक पापकर्तरी योग घडतो आपल्या सोप्या भाषेत सांगायचं झाल्यास दोन गुंडांच्या तावडीत आपलं मन सापडलेलं असतं उजवीकडे बघा किंवा डावीकडे बघा दोन्हीकडे दोन गुंड असतात दोघांशी संघर्ष करत तुम्हाला तुमच्या आयुष्याचा लढा लढावा लागत असतो इथे त्यात एक पाऊल वाढ झालेली आहे ते दोन्ही पापग्रह राशीतच आलेले आहेत म्हणजे जेव्हा आपण राशी पत्रिका पाहतो तेव्हा चंद्र अंशावर आहे त्याच्या मागे फक्त चार अंशावर शनी आणि पुढे चार अंशावर राहू म्हणजे चौदा अंशावर शनी अठरा अंशावर चंद्र आणि बावीस अंशावर राहू म्हणजे दोन्हीकडे चार चार अंशावर पापग्रह विराजमान आहेत आणि जे शनी आणि राहू यांच्यासारखे अत्यंत मोठे पापग्रह आहेत म्हणूनच आपण असं सांगितलं की त्यांना आयुष्यात सहज असं काही प्राप्त झालेलं नाही असं विश्लेषण जेव्हा आम्ही देतो तेव्हा आम्हाला हे माहीत असतं की हे विश्लेषण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतं त्यांच्या मित्रापर्यंत त्यांच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचू शकतं आणि निष्कर्ष जर चुकीचा असला तर ते खूप नकारात्मक आमच्यापर्यंत पोहोचू शकतं परंतु पत्रिका ग्रह आणि ग्रहस्थिती यांचं शास्त्र खूप परफेक्ट आहे आणि याचं श्रेय आपल्या ऋषीमुनींना आहे मी नेहमीच सांगते शास्त्र परफेक्ट आहे शास्त्र चुकीचं होऊच शकत नाही माणूस चूक करू शकतो आम्ही चुकू शकतो परंतु जे शास्त्रात दिलेलं आहे ते शंभर टक्के बरोबर आहे आणि म्हणूनच मी हे वाक्य बोलण्याचं धाडस केलं की त्यांना आयुष्यात कधीच काहीच सहज मिळालेलं नाही दुसरं म्हणजे त्यांनी संकट जुगारून लावली वाईट परिस्थिती जुगारून लावली आणि त्यांनी कुठेतरी मनाशी ठरवलं की अत्यंत विपरीत परिस्थितीत सुद्धा आनंदाने जगायचं तसं त्या जगतायत मात्र मनाच्या आत एक दडपण त्यांच्यावर सातत्याने असतं हे आपण नाकारू शकत नाही या, ना ना या दडपणातून त्यांना बाहेर पडायला ॲक्युरेट एकशे ऐंशी अंशाचा शुक्र मदत करतो कारण शुक्र त्यांच्या एकशे ऐंशी अंशावर आहे चंद्र अठरा अंशावर आणि त्याचा सप्तमात शुक्र एकोणावीस अंशावर म्हणजे चंद्रापासून एकशे एक्क्याऐंशी अंशावर असलेला शुक्र संपूर्ण दृष्टी टाकून त्यांना सहकार्य करत आहे ही एक सकारात्मक बाब आपण म्हणू शकतो म्हणजे त्यांना त्यांच्या जोडीदाराचं सहकार्य आहे आता तू उपमुख्यमंत्र्याची बायको आहे याला अनुसरून पुढे येणारे फारसे नियम त्यांच्यावर लादले गेले गे असतील तर त्यांनी ते स्वीकारले नाहीत अशा पद्धतीने त्यांची वाटचाल सुरू आहे आजच्या तारखेला मुख्य प्रश्न त्या राजकारणात येतील का या दृष्टीने जेव्हा आपण त्यांची वैदिक पत्रिका पाहतो हो, तेव्हा राजकारणाच्या दृष्टीने सर्वात महत्वाचे यशाचे ग्रह ठरतात शनी आणि राहू जे त्यांच्या राशीत विराजमान आहेत अत्यंत महत्त्वपूर्ण बाब म्हणजे तुम्ही जर अजूनही आपल्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आज अवश्य करा ज्योतिष शास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पर्यंत पोहचता येईल बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की लगेच तुम्हाला कळू शकेल ज्योतिष प्रेमी व अभ्यासकांसाठी माझी सात मराठीतून आणि दोन हिंदीतून नऊ पुस्तकं आलेली आहेत अभ्यासकांना अत्यंत सोप्या भाषेत शास्त्राचं चा ज्ञान इथे प्राप्त होईल त्याचा अवश्य लाभ घ्या राहू त्यांना एखादी गोष्ट मिळवण्याचं सामर्थ्य देतो शनी सहकार्य देतो एकंदरीत राजकारणात जर त्यांना यायचं असेल तर त्यांच्या मनाने म्हणजे चंद्राने ती भूमिका घेतली पाहिजे एरवी विरोध करणारे शनी आणि राहू तिथे मात्र सहकार्य करताना दिसतील परंतु आज जेव्हा आपण त्यांची पत्रिका पाहतो तेव्हा राहू मध्ये राशी ते चंद्रापासून अष्टमात आहे आणि तो नीचीचा आहे ते त्यातही महत्वाची बाब म्हणजे गुरुद्वारे त्याचा नीचभंग राजयोग होत आहे एखादा ग्रह जेव्हा नीचभंग राजयोग करतो तेव्हा तो संघर्षानंतर यश देतो त्यांच्या पत्रिकेत गुरु हा पंचमेश असून उच्चीचा आहे बुध हा लाभेश आणि धनेश असून नीचीचा आहे त्यामुळे नीचभंग राजयोग झालेला आहे आणि नीचभंग राजयोगाची शुभ फळं देखील त्यांना निश्चितच प्राप्त होतात राशी स्वामी अष्टमात आहे म्हणजे तो आयुष्यभर अडचणी देतो संघर्ष देख देतो भाग्येश देखील अष्टमात आहे राशी स्वामी आणि भाग्येश दोन्ही अष्टमात असल्यामुळे संघर्षानंतर यश देखील प्राप्त होतं विशेष म्हणजे पंचमाशी त्यांचा सुरू पंचम आहे एकंदरीत तीनही त्रिकोणाचे स्वामी एक पाच नऊचे स्वामी हे एकमेकांशी शुभयोग करीत आहे एकमेकांशी शुभ योग करणारे मंगळ गुरु रवी हे त्यांना एक वेगळी ताकद आणि शक्ती देत आहेत एक सहज समज असतो की जोडीदार आता मुख्यमंत्री झाला उपमुख्यमंत्री झाला म्हणजे बायकोने राजकारणात यावं मात्र त्यांची ती मानसिकता दिसत नाही त्यांची रास ही सिंह रास आहे आणि सिंह रास ही स्वतःचे निर्णय स्वतः घेतात लोक काय म्हणतील हा प्रश्न त्यांच्या लेखी कधीच महत्वाचा नसतो दोन पापग्रहमध्ये सिंह राशीत अडकलेला चंद्र हा त्यांना एकीकडे स्वयं निर्णय घ्यायला भाग पाडतो आणि दुसरीकडे शनी म्हणजे सामान्य जनता जी त्यांच्यावर सतत लक्ष ठेवून आहे राहू म्हणजे घडलेल्या घ घटनेचा प्रचंड प्रचार आणि प्रसार होणं या बाबी देखील त्यांच्या बाबतीत घडतात आणि खूप लवकर त्या चर्चेचा विषय देखील होतात राजकारणात येण्याची आज त्यांची मानसिकता दिसत नाही मात्र दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत त्या प्रचार प्रसाराचं कार्य देखील करतील पण फार जास्त त्या इन्वॉल्व्ह होतील असं काही दिसत नाही त्या जेव्हा केव्हा राजकारणात ते येतील तेव्हा ती एक मोठी घटना असेल जेव्हा अत्यंत मोठा संघर्ष त्यांच्या आयुष्यात येईल आणि पर्याय राहणार नाही तेव्हा ते राजकारणा ते त्या राजकारणात येतील त्यानंतर मात्र त्यांच्या आयुष्याला एक वेगळं वळण मिळेल आजचा विचार केला तर राजकारणात येण्यापेक्षा त्या त्यांच्या कलेच्या क्षेत्रात खुश आहे त्यांनी शांत निवांत आयुष्य जगावं असं त्यांना त्यांची ते पत्रिका सांगते की महुना त्यांचा तो प्रयत्न देखील असतो परंतु वास्तवात तसं घडत नाही लोक किंवा सामान्य जनता घडू देत नाही पत्रिकेच्या भाषेत सांगायचं झाल्यास चंद्राच्या मागे आणि पुढे असलेले राहू आणि शनी ते घडू देत नाही त्यांना छान सुंदर असं स्वप्नील आयुष्य जगायचं आहे तर जेव्हा जेव्हा असं आयुष्य जगण्याचा प्रयत्न करतात तेव्हा त्याच्या बातम्या देखील होतात आणि त्याचा त्यांना त्रास देखील होतो एकंदरीत अशी ही पत्रिका आहे आणि राजकारणाच्या दृष्टीने पाहिलं तर खूप लवकर त्या राजकारणात येतील ही शक्यता कमी आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत त्या भाग घेतील पण खूप आघाडी घेणार नाही जर त्यांनी प्रचार प्रसाराच्या कार्यात सहभाग घेतला तरी एक दडपण त्यांच्यावर आलेलं असेल आणि त्या दडपणातून त्या प्रचारात येतील आणि त्या निवडणुकीत प्रचार प्रसाराच्या कार्यात उतरल्या तर त्या शंभर टक्के यश काढतील हे देखील तितकंच खरं आहे अमृता फडणवीस यांची पत्रिका आणि त्यांच्या राजकीय प्रवेशाबाबत माहिती जाणून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे धन्यवाद पुन्हा भेटू शुभम भवतु जय ज्योतिष यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राइब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष